जास्त विंटर मधून बाहेर आले ना तर एवढं पण ऊन सहन होती जास्त वेळ बाहेर. अरे विस्कळू नको सगळं. तुम्ही सोन्याच्या दुकानात गेले होते आणि माझं मला पाण्यातलं बदलायचं होतं. भजी थोडी जळी तेल जास्त. आईनं मला येताना घेऊन दिलं होतं माझं. अशक्य हे शक्य करतील स्वामी. नमस्कार, कशा आहात सगळे. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज मी दुपारीच ब्लॉग चालू केला आहे. म्हणजे लेट झाला तसा मी रोज सकाळी चालू करते पण आज दुपारी चालू केला आहे. माधव झोपून उठला आहे. त्याच्या आधी म्हटलं सगळी कामं ओरून घ्यावी आणि मग निवांत ब्लॉग चालू करावा. तर माधव उठला आहे, मी त्याला भात चारवते. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तसं मी सोन्याच्या दुकानात गेले होते आणि माधवचं मला कानातलं बदलायचं होतं. मी माधवचं जे कानातलं आईनं मला येताना घेऊन दिलं होतं माधवसाठी घालायला म्हणून, तर ते मी दाखवायचं राहिलं. छान आहे, सुंदर छोटूसं, पण अनफॉर्च्युनेटली इथं ते घालत नाही तारेचं. इथं सगळं फिरकीचंच असतं त्यामुळं. पण मी ते दाखवायचं राहिले होते, तर मी थोड्या वेळानं दाखवते माधवचं भात खाऊन झाल्यावर. ठीक आहे माधव. आणि ऑफिशियली आता समर चालू झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सोमवार नाही, आम्ही रविवारी बाहेर गेलो होतो ना, शनिवार रविवारपासून छान वेदर आहे. कडक ऊन पडले आपल्या गावाकडे असतं, आपल्याकडं असतं तसं. सध्या इथं 30-31 असं टेम्परेचर आहे. त्या मनाने बोलतो गावाकडे ह्यावेळी जास्तच टेम्परेचर आहे. इंडियात 40-42 असं वगैरे जायला लागले, पण सध्या तरी 31 आहे. आणि सध्या काय झालं आहे, आमचं जस्ट विंटरमधनं बाहेर आले ना तर एवढं पण ऊन सहन होती. जास्त वेळ बाहेर थांबायला होत नाही असं माधव वाकून बघायला लागलाय. तर एवढं पण ऊन सहन होत नाही, पण हळूहळू जसं समर अजून वाढत असतो तसा इथला पण उन्हाळा हर्ष असतो. म्हणजे सहन होत नाही असा असतो. विदाऊट फॅन एसी तुम्ही घरात राहू शकत नाही आणि गाडीत पण राहू शकत नाही, गाडीत फिरताना पण. तर इथं पण कंडिशन सेमच असते. आमचे लॉन्ड्रीचे कपडे मी इकडे घातले होते सकाळी. आता ठेवायचे म्हणते माहीत नाही माधव मला ठेवू होते की नाही. माधव, अरे विस्कळू नको सगळं. माधवच्या बर्थडेसाठी रिटर्न गिफ्ट द्यायचे आहेत ना, तर रिटर्न गिफ्ट पण आलेत. तर ते प्रत्येक मुलाचं नाव त्याच्या वयानुसार ते सॉर्ट करून मग त्या रिटर्न बॅग्स बर्थडेच्या बॅग्स मिळतात, जे घालून ठेवायचे आहेत तयार करून. तसा अजून आठवडा आहे, पुढच्या शनिवारी माधवचा बर्थडे येतो आहे 1 जूनला. बघू, हळूहळू तयारी चालू आहे, बघूया. माधवच्या बर्थडेसाठी रिटर्न गिफ्ट आलेत. तर हा मुलं भरपूर आहेत त्यामुळे रिटर्न मुलं लहान मोठी अशी भरपूर आहेत त्यामुळे मग रिटर्न गिफ्ट एकदमच असे जास्त मागून घेतले. गौरी पडला तर गौरी आली शाळेतून माधवला खेळते. तोपर्यंत माझा भांड्यांचा पसारा आहे तो आवरायचा आहे आणि गौरी माधवला स्कूटरवरून फिरवते. पडेल बघा, तुला पाय ठेवायला येत नाही अजून. माधव छान वाटते तुला, आवडलं? अरे वा, पकडला बघ कसं त्यानं घाबरून. हळू हा गौरी, तो तिचा पाय होऊ शकतोय. तरी आईने दिलेले कानातले माधवला आमच्याकडे बहुतेक दोन तीन वर्षापर्यंत मुलग्याला घालतातच कानातलं. तो छोटा आहे तोपर्यंत. मला कारण माहीत नाही आहे काय ते. मला इथले बरेच जण जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ना ते विचारतात की हा मुलगा आहे का मुलगी आहे कारण कानातलं घातले, मग कानातलं का घालताय, कारण काय आहे. तर मला खरंच कारण माहीत नाही, पण मग कुणाला जर कारण माहीत असेल की मुलग्याला पण आपण कानातलं का घालतो
मला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण बघतोय की त्यांनी कानातलं घालतातच, पण कारण माहीत नाही. पण तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा, कारण मग मला जे विचारतात मला इथल्या मैत्रिणी वगैरे तर त्यांना मला सांगता येईल की कारण काय ते. मला वाटत नाही माधवला मी कानातलं घालू शकेल आणि वाईट पण वाटते. तर आईनं मला येताना ओढ्याच्या येताना गडबडीनं घेऊन दिलं होतं की पहिल्या बड्डला तरी घाल म्हणून. इथं खडा पण आहे बघा समोरच्या बाजूला, छान गुलाबी आणि हे कानातलं ती छान आहे. माहीत नाही माधवने माधवला नाही घालता आलं, माधवला जरा नाही घालता आलं नाही तर माहीत नाही. मी कधीतरी घालू नाही माहीत नाही. जिथं लेडीज इथं घालतात आपल्याकडं, पण मला हे आवडत नाही. पण बघू कसा ना कसा त्याचा उपयोग करणेच, आपल्याकडं आठवण म्हणून आहे राहील कायमची माझ्याकडे. ही हा कसला गेम आहे तुमचा? मला माहित नाही, मी तर व्लॉगर मम्मी ज्या बघते ना काही काही व्हिडिओ बघते, तर त्या व्हिडिओमध्ये अशा एकदम फ्रेश छान मेकअप केलेला व्लॉगर मम्मी असं नाही, बाकी बरेच पण असे जे व्लॉगिंग करणारे आपल्या मैत्रिणी आहेत त्या एकदम फ्रेश मेकअप केलेला छान विंचरलेले केस छान छान दिसतात. आणि मी मात्र बघेल तेव्हा असं असतं अजिबातच वेळ मिळत नाही. डाळ शिजवून घेतले भांड्यात आणि फक्त तडका देणार आहे त्याला. किती छान ऊन आले पाठीमागची बाजू आणि किचनमधून संध्याकाळी छान ऊन येतं, परत सकाळचं पण कोवळं ऊन हॉलमध्ये येतं. त्यामुळे हे घर असं आहे की पूर बच्चे, त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस छान ऊन मिळतं समरमध्ये तरी. रात्रीच्या जेवणाला मग अशी दाखवते डाळीची आमटी, भजी, चपाती आणि भात हाचा मेनू. आणि भजी थोडी जळी, तेल जास्त आपलं, थोडी मी केली थोडी त्यांनी केलीत. आणि याचबरोबर मी आजचा व्लॉग इथंच थांबवते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान खात राहा, खुश राहा, एकमेकांची काळजी घ्या. बाय.